नमस्कार, माझं नाव सुमित मोगले. ॲग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. देशात यंदा कांदा निर्यात वाढणार आहे. सोयाबीनच्या वायद्यात आता सुद्धा सुधारणा झाल्या. दक्षिण आफ्रिकेत मका उत्पादन घटणार आहे. हरभरा दर अजून सुद्धा दबावात आहेत. आणि मागील हंगामात तुरीचं उत्पादन घटलं होतं. उत्पादन कमी राहून सुद्धा सरकारच्या आयातीमुळे शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दर मिळाल्यात. त्यामुळे चालू खरीपात आतापर्यंतची तुरीची लागवड जर बघितली तर ती कमीच झाल्या. पण कोणत्या राज्यात लागवड घटल्या, त्याचा उत्पादनावर काय परिणाम होऊ शकतोय पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. भारतीय कांद्याला जगभरातनं मागणी असत्या, त्यामुळे अनेक देशांमध्ये कांदा निर्यात होतोय. एप्रिल आणि मे महिन्यात देशातनं 3,40,000 टन कांद्याची निर्यात झाल्या. मागील वर्षी याच 2 महिन्यात 2,84,000 टन कांदा निर्यात झाला होता. म्हणजेच मागील वर्षीपेक्षा यंदा जवळपास 56,000 टनांनी अधिक निर्यात झाल्या. यंदा एप्रिल आणि मे महिन्यात कांद्याचं दर कमी होतं, त्यामुळं निर्यात वाढली असं जाणकारांनी सांगितलंय. देशात अद्याप सुद्धा कांद्याचे दर वाढलेले नाही आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेतील सोयाबीन पिकाला दुष्काळाचा फटका बसतोय, त्यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात कपात होऊ शकत्या अशी शक्यता व्यक्त करण्यात यायला लागल्या. त्याचा परिणाम बाजारावर सुद्धा जाणवा लागलाय. गुरुवारी सिबॉटवर सोयाबीनच्या वायद्यांमध्ये सुधारणा पाहायला मिळाली. वायद्यांमध्ये 131 वायद्यांमध्ये 1.31% वाढ होऊन $14.29 प्रतिबुशेल्सवर पोहोचलं होतं. 11 जुलैनंतर ह्योच दर सगळ्यात अधिक ठरलाय, म्हणजे सर्वाधिक ठरलाय. चालू हंगामात ब्राझील आणि अर्जेंटिनात सोयाबीनचं उत्पादन घटलंय, त्यामुळे अमेरिकेतील उत्पादनावर भिजत आहे. मात्र अमेरिकेत सुद्धा आता पिकाची स्थिती चांगली नसल्यानं दर सुधारत आहेत. दक्षिण आफ्रिका जगातील महत्त्वाचा मका उत्पादक देश आहे. जगात जर बघायला गेलं तर दक्षिण आफ्रिकेचा 10वा क्रमांक लागतोय. मात्र ह्या वर्षी इथं मका उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त व्हायला लागलाय. दक्षिण आफ्रिका सरकारच्या मते यंदाचं मका उत्पादन जे आहे ते 9.8% कमी राहणार आहे. इथं यंदा 147 लाख टन मका उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मागील वर्षी जर बघायला गेलं तर 163 लाख टन मका हाती आला होता. त्यापैकी 75 लाख टन पांढरा, म्हणजेच मानवी आहारासाठी जे वापरला जाते त्या मक्याचं उत्पादन होईल, तर 72 लाख टन पिवळ्या मक्याचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेत मका उत्पादन घटीच्या अंदाजानंतर दरात सुद्धा सुधारणा पाहायला मिळाल्या. देशातील बाजारात हरभरा दर अजून सुद्धा दबावात आहेत. सरकारनं हरभऱ्यासाठी 5,230 रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र शेतकऱ्यांनी काय आहे, हरभरा खुल्या बाजारात विकावा लागलाय. शेतकऱ्यांना 4,500 ते 4,900 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. जुलै महिन्यापासून हरभरा दर सुधारतील असा अंदाज होता, मात्र अजून सुद्धा दर हमीभावापेक्षा कमी जाईत. गुरुवारी देशात हरभऱ्याचा सरासरी दर जर बघायला गेलं तर 4,900 ते 5,050 रुपयांच्या दरम्यान होता. सध्या शेतकऱ्यांकडे हरभरा नगण्य शिल्लक आहे, त्यामुळे बाजारातली आवक सुद्धा कमी आहे. तरी सुद्धा दर जे आहेत ते दबावात आहेत. खरीपात तूर, मूग आणि उडीद ही महत्वाची कडधान्य पिकं आहेत. चालू आठवड्यापर्यंत देशात जवळपास 91 लाख हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला होता. मागील वर्षात तुलनेत कडधान्य पेरा 6.49% अधिक झालाय. यात मुगाची लागवड सगळ्यात जास्त झाल्या. मुगाची लागवड जी आहे त्या लागवडीत 31.29% वाढ झाल्या. तर उडदाचा पेरा जवळपास 8% वाढलाय. मात्र तुरीच्या लागवडीत 20.25% घट झाल्या. मागील वर्षी याच काळात 39 लाख हेक्टरवर तूर लागवड झाली होती. मात्र यंदा 31 लाख हेक्टरपर्यंत पेरा होऊ शकलाय. तूर लागवडीत देशात कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा ही महत्वाची राज्य आहेत. कर्नाटकातली तूर लागवड 21% कमी राहिल्या आणि कर्नाटकात 10 लाख हेक्टरवर लागवड झाल्या. तर महाराष्ट्रात बघायला गेलं तर 16% म्हणजे क्षेत्र जे आहे ते कमी झाले. महाराष्ट्रात 9.11 लाख हेक्टरवर तूर पीक आहे. तेलंगणात मात्र 45% पेरा कमी झालाय. तेलंगणात जवळपास 5 लाख हेक्टरवर तुरीची लागवड झाल्या.
मागील वर्षी तुरीचा विक्रमी पेरा होऊन सुद्धा उत्पादन घटलं होतं. मात्र सरकारनं स्वस्त तुरीची आयात केली, त्यामुळे बाजारात दर दबावत राहिल्यात. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा 1,000 ते 1,200 रुपये कमी दर मिळालाय, त्यामुळे शेतकरी यंदा तुरीला कमी प्राधान्य द्यायला लागल्यात. तूर लागवडीतील घट अशीच कायम राहिल्यास यंदा देशात उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा घटू शकते आणि त्यामुळे दराला आधार मिळू शकतोय असं जाणकारांनी सांगितलंय. आज इथंच थांबूया. ॲग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटूया. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.